महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे अनेक पर्यटनाबद्दल माहिती तथा मार्गदर्शन केले जाते. यामध्ये कृषी पर्यटन हा मुख्य आणि महत्त्वाचा विषय हाताळत आहेत. लहान मुलांसाठी अगदी भात पेरणी कशी करतात, त्याला लागणारे कष्ट याबद्दल जाणीव करून देण्यासाठी ही सहल उपयोगी ठरते. सध्या शहरातील तसेच निमशहरातील मुलांना शेती, जनावरांबद्दल, पेरणी म्हणजे काय, धान्य कसे उगवतात अशा गोष्टींची माहिती नसते, त्यामुळे ती प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. ज्या लोकांना कृषी पर्यटन केंद्राची उभारणी करायची आहे त्याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. 1-2 दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा आयोजित केलेली आहे, पुण्यामध्येच आयोजित केलेली आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला ही कार्यशाळा होणार आहे. कृषी पर्यटन यासाठी ज्यांना कृषी पर्यटन उद्योग म्हणून उभा राहायचा आहे त्यांना या बाबीची, या गोष्टीची तांत्रिक आणि शास्त्रीय अशी परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ या कार्यशाळेत येऊन मार्गदर्शन करणार आहेत. जसं आत्ता ज्यांची कृषी पर्यटन केंद्र आहेत, चांगल्या पद्धतीनं जे चालवत आहेत असे काही लोक आहेत, त्याचे अकाउंट्स मेंटेन करणं, त्याचं माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं ॲड करणं यासाठी जे जे आवश्यक आहे असे सर्व प्रकारचे तज्ज्ञ लोक, त्याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणून आम्ही देखील त्या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन शासनाच्या काही यांच्यासाठी योजना आहेत का, सबसिडीज आहेत का वगैरे याविषयी, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं कृषी पर्यटन धोरण पण जाहीर झालेलं आहे, त्याचं ड्राफ्ट पब्लिश झालेलं आहे वेबसाईटवर, त्या दृष्टीनं पण त्यांना काही माहिती मिळावी, ते कसं चालू करता येईल या दृष्टीनं ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे.